आता एक मोठी बातमी आहे ती म्हणजे बुलढाणा बँकेसंदर्भातली नकली सोनं गहाण ठेवून आशिया खंडातील एकमेव नामांकित बुलढाणा अर्बन पतसंस्थेला तब्बल ऐंशी लाखांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय याआधी या सोनेरी टोळीनं जिजामाता महिला नागरी सहकारी बँकेला अठ्ठावीस लाखांचा चुना लावला होता तक्रारीनंतर बुलढाणा अर्बन पतसंस्थेत आणखी प्रकरणं बाहेर येण्याची शक्यता आहे दोन्ही बँकेत नकली सोनं गहाण ठेवून तब्बल एक कोटी आठ लाखांचा गंडा घातल्याचं वास्तव समोर आलंय पोलिसांनी एकूण नऊ आरोपींना या प्रकरणी अटक केलेली आहे आणि धातूच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा चढवणारे यंत्र चिखलीतून जप्त करण्यात आलंय तसंच या घोटाळ्यात बँकेतील कर्मचारी देखील सहभागी असल्याची शक्यता वर्तवली जाते